यशवंत व्याख्यान मालेचं या वर्षी जे आयोजन करण्यात आलंय दिनांक 10, 11 आणि 12 या तीन दिवसीय आभासी माध्यमाच्या द्वारे आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अरुणभाई गुजराती साहेब हे आपल्यामध्ये काही वेळा जॉईन होणार आहेत आणि काही तांत्रिक अडचणीमुळे आता आपल्या सगळ्यांच्या समोरच चर्चा झालेली आहे. एक 30 मिनिटांमध्ये आदरणीय अरुणजी गुजराती भाई ते आपल्यामध्ये जॉईन होणार आहेत. तत्पूर्वी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांशी ज्यांचा प्रत्यक्ष ऋणानुबंध होता यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे पायिक आहेत जे यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्याचे अभ्यासक आहेत असे विभाग अध्यक्ष डॉक्टर जनार्दन वाघमारे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिष्ठानचे सचिव सन्माननीय प्राचार्य डॉक्टर नागोरावजी कुंभार सर हेही या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय सदस्य शिवाजीराव भोसले, सन्माननीय सदस्य डॉक्टर कुसुमताई मोरे, डॉक्टर सुनीता गिरवलकर, आदरणीय डॉक्टर शिवाजीराव देशमुख, रुक्सानाजी मुल्ला, सर्व प्रतिष्ठानचे सदस्य, आदरणीय बाला जाधव जिडकर सर, सन्माननीय सतीजी सातपोते सर आणि प्रतिष्ठानवर प्रेम कर महाराष्ट्रातून या व्याख्यानमालेसाठी जॉईन झालेली सर्व रसिक श्रोते हो. आवाज थोडा मोठा होऊ का? मोठा होऊ शकेल. आपल्या व्याख्यानमालेमध्ये व्यत्यय येणार नाही, फक्त थोडासा क्रम आपण या अडचणीमुळे बदलतो आहोत. अध्यक्षीय समारोपाऐवजी आपण आदरणीय डॉक्टर जनार्दन त्यांचं मनोगत अगोदर मी सन्माननीय डॉक्टर जनार्दनजी वाघमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार विश्व या आजच्या विषयाप्रसंगी आपण आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र लातूर, नागोरावजी कुंभार, विवेक सौताडेकर, सातपुतेजी, विभागीय केंद्राचे सर्व सन्माननीय सदस्य, यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेतलं हे दुसरं व्याख्यान आहे. आज अरुण गुजराती साहेब बोलणार होते पण त्यांना या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, ते अर्ध्या तासाने येतील. खर तर त्यांचंच प्रमुख व्याख्यान होत आणि होईलही. यशवंतरावांचे विचार विश्व हा एक अतिशय मोठा विषय आहे, त्यासंबंधी खूप बोलता येईल. यशवंतराव केवळ राजकारणी नव्हते, जरी त्यांची सबंध हयात राजकारणामध्ये गेली असली तरी परंतु ते केवळ राजकारणी नव्हते, त्यांच्या जीवनाचा व्याप फार मोठा होता. ते साहित्यिक होते, स्वातंत्र्य सैनिक होते, ते सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्य लढा दिला,
ते वकील होते व्यवसायाने, समाजकारणी देखील होते, अनेक विषयांमध्ये त्यांना गोडी होती. त्यांचा संचार केवळ एका क्षेत्रातला नव्हता, अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा संचार होता आणि म्हणून त्यांच्या विचाराची केवळ ओळख आपल्याला करून घेता येईल. यशवंतरावांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय छोट्या खेड्यामध्ये झाला. देवराष्ट्रे हे त्यांच्या गावचं नाव. अतिशय एका सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बेलीफ होते. दारिद्र्य घरा हे कुटुंब विचाराने प्रगल्भ होत. त्यांची आई अशिक्षित असली तरी विचाराने परिपक्व होत. याचही भान या स्त्रीला होत आणि म्हणून त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ आणि इतर त्यांच्या भावंडांचा सांभाळ अतिशय व्यवस्थितपणे केलं. त्यांना विचार दिले, त्यांच्यावर सखोल असे संस्कार केले. माणुसकीनं वागा त्यांचा संदेश त्यांना होता. आणि त्या यशवंतरावांचे संबंध गावातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांशी आले. त्या काळात सर्वसाधारण गरिबी होतीच प्रत्येकाकडे. लोकांचे संबंध होते, जात पात व्यवहारामध्ये आडवी येत नव्हती. पथ्य देखील यशवंतरावांनी सांभाळले. ते हायस्कूल मध्ये कराडला शिकले आणि शिकत असताना त्यांच्यावर स्वातंत्र्याचे संस्कार झाले. कारण लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. अनेक पुस्तकं ते वाचायला लागले, वृत्तपत्र वाचू लागले, देशात काय घडतं काय हे पाहू लागले. स्वातंत्र्य सैनिकांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता, कार्याचा प्रभाव होता. अशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये देशभक्ती देखील निर्माण झाली आणि त्यातून जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले. वाचनाच्या कक्षा वाढत होत्या. साहित्याचं वाचन, राजकारणाचं वाचन आणि वाचनाबरोबर लोकांची मन वाचणं हे अतिशय महत्वाचं होतं. लोकसंपर्काचा छंद त्यांना लहानपणापासूनच लागला. खरं तर घरापासूनच ते संस्कार प्राप्त झालेले होते. लोकांशी संबंध वाढवणे, त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करणे, त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध निर्माण करणे, हे सर्व गुण यशवंतरावांमध्ये आले. नेतृत्व गुण म्हणतो ते गुण त्यांनी विद्यार्थी दशेतच साध्य केले. अभ्यासामध्ये देखील ते गतिमान होते. अभ्यास चांगला करावा परंतु त्यांचा कधी दिला जात असे. केवळ अभ्यास के अभ्यास त्यांनी केलं नाही, तरी परंतु स्वतंत्र विचारसरणी होती. त्या काळामध्ये सत्यशोधक चळवळ जोरात होती. त्यांच्या घरातच ती चळवळ सुरू झाली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांचे वडील बंधू गणपतराव हे स्वातंत्र्य सैनिक होते. सत्य समाज या संस्थेचे ते पायिक होते. आणि त्या काळामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद फार जोरात होता. आणि बहुसंख्य ग्रामीण भाग हा सत्यशोधक चळवळीमध्ये च्या प्रभावाखाली आलेला होता. त्याही विचारांचा परिणाम त्यांच्या मनावर होत होता. राष्ट्रीय चळवळ एकीकडे चालत होती आणि महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः
सत्यशोधक चळवळ ही जोरात होती. चळवळ कोणती खरी आहे हे ठरवणं कठीण होतं. दोघांचंही म्हणणं सारखं होतं. स्वातंत्र्य चळवळीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं. ती राष्ट्रीय पातळीवरची व्यापक अशी चळवळ होती. सत्यशोधक चळवळ ही महाराष्ट्रातली होती. महात्मा फुल्यांनी त्याची स्थापना केली होती आणि बहुजन समाजावर उच्चवर्णीयांनी जे काही अन्याय केले होते त्या अन्यायाला ही चळवळ तोंड देत होती किंवा वाचा फोडत होती. त्याचाही परिणाम घरातच डिस्कशन व्हायचं त्यांचं आणि त्यांच्या बंधूचं. आणि मग तेव्हापासून ते विचार करायला लागले. स्वतंत्र वृत्तीनं ते विचार करायचे. कुणाच्या विचाराखाली यायचे नाही. ते सहजासहजी ते पारखूनच विचार घ्यायचे. ही सवय त्यांना अगदी हायस्कूलमध्येच लागली. हे अतिशय महत्वाचं आहे. एकदा एका शिक्षकाने निबंध लिहायला सांगितला. त्यांनी निबंध लिहिला आणि शिक्षकाने असं विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे ते थोडक्यात सांगा. यशवंतरावने एकच वाक्य लिहिलं की मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे. त्यांनी दुसऱ्याचा कोणाचा आदर्श ठेवला नाही. म्हणजे आदर्श माणसं नव्हती असं नाही. अनेकाचं वाचन होत. त्या काळी जे मोठमोठे विद्वान आणि लेखक होते त्यांचं साहित्य ते वाचत होते. आणि म्हणून कुणा एकाचं नाव घेतील असं वाटलं. इतरांनी सांगितलं की मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे, मला रानडे व्हायचं आहे, मला लोकमान्य टिळक व्हायचं आहे वगैरे वगैरे. पण यशवंतरावांनी असं कुणाचंही नाव न घेता कुणाचाही आदर्श समोर न ठेवता शिक्षकाला असं लिहून दिलं की मला यशवंतराव चव्हाण व्हायचं आहे. म्हणजे या एका वाक्यातूनच त्यांची स्वतंत्र अशी प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. आणि विद्यार्थी दशेतच ते समाजकार्याला लागले होते. त्या काळामध्ये अस्पृश्यता खूप होती. जातीपातीचे बंधनं बरीचशी होती. समाज हा विघटित झालेला होता. या विघटित समाजाला संघटित करायचं कसं याचा विचार करणारी देखील मंडळी होती. त्या काळातलं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. ते समाजसेवक होते. पुण्याला दलित वस्तीमध्ये अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये त्यांनी शाळा काढली होती. तिथं ते शिकवत होते. त्यांची बहीण त्यांच्या बरोबर होती. आणि अस्पृश्यता निर्मूलन करायचं त्यांनी ठरवलं होतं. त्याच्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्याच्यावर त्यांनी एक मोठा ग्रंथ देखील लिहिला आहे नंतरच्या काळामध्ये. म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन हेच त्यांच्या जीवनाचं मिशन होतं. आणि मिशनरी वृत्तीनं ते काम करत होते. खेडोपाडी जाऊन याच विषयावर ते व्याख्यान द्यायचे, प्रबोधनाचं कार्य करायचे, लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करायची. आणि कुणी कुणाला व्याख्यानाला बोलावलं दुसऱ्या गावी तरी जायचे ते. पण त्याची एक शर्त असायची की मला तुम्ही जर बोलावणार असाल तुमच्या गावी मी याच विषयावर बोलेन. परंतु माझ्या पंक्तीला हे अस्पृश्य लोक म्हणजे दलित लोक बसवले पाहिजेत तरच मी स्वीकार करतो. एकदा कराडमधील काही विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण विठ्ठल रामजी शिंद्यांना कराडला बोलवायचं व्याख्यानासाठी. आणि मग कुठं भेटणार त्यांना, कोण भेटणार? मग त्यांनी ठरवलं की यशवंतरावांनी पुण्याला जाऊन त्यांची भेट घ्यायची आणि त्यांना विनंती करायची कराडला येण्यासाठी. त्या दृष्टीनं यशवंतराव एकटे गेले. महर्षी शिंद्यांना ते भेटले त्यांच्या घरी. परिचय झाला आणि त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या कराडला या. आमच्याकडे काही युवक सामाजिक कार्य करतायत. मीही त्यामध्ये आहे. आपण यावं, आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळावं, म्हणजे आमच्या कार्याला थोडीशी गती मिळेल अशी त्यांनी विनंती केली. तर ते म्हणाले, महर्षी शिंदे यशवंतरावांना म्हणाले की बघा मी येतो पण केवळ बोलणं
हे मला मान्य नाही, कृती काहीतरी करायला पाहिजे, माझं मला जिथे कुठे थांबणार, माझं जिथे कुठे जेवण तुम्ही करणार आहात तर त्या ठिकाणी हे हरिजन विद्यार्थी म्हणजे दलित विद्यार्थी बोलावले पाहिजेत. आणि यशवंतरावच्या समोर प्रश्न पडला की आपण उत्तर काय द्यायचं, पण त्यांनी थोडा वेळ विचार करून म्हणले की काही हरकत नाही, माझ्या घरीच जेवण होईल आणि माझ्या घरीच हे अस्पृश्य मंडळी येतील. आणि विठ्ठलरामजी शिंदे आले, त्यांचं व्याख्यान झालं, त्यांच्या घरी जेवण झालं. त्यांच्या मनामध्ये एक रुखरुख अशी होती की आई काय म्हणेल, पण ज्या वेळेस आईच्या समोर त्यांनी हा विचार मांडला की महेशजी शिंद्यांना आपण बोलवत आहोत, त्यांच्या घरी आपलं जेवण होणार आहे, परंतु पंक्तीला दलित विद्यार्थी तरुण राहतील, तर आईनं काहीही वेळे न घेता, आडेवेडे न घेता त्यांना सांगितलं की मला सगळी लेकर सारखी आहे माझ्यामध्ये. हे सांगायचा मुद्दा हा की हा एक संस्काराचा भाग आहे, म्हणजे एका अशिक्षित खेड्यामध्ये राहणारी आणि जातीपातीचं फार मोठं प्रस्त असून देखील ती स्त्री असं म्हणते की सगळी मुलं, सगळ्या जातीतली मुलं ही माझी मुलं आहेत. यशवंतरावांना खूप आनंद झाला आणि त्यांनी ते कार्य चालू ठेवलं. पुढे पुढे त्यांच्या समोर त्यांचं शिक्षण सलग होऊ शकलं नाही, ते खंडित झालं, कारण ते राजकारणामध्ये पडले होते, चळवळीमध्ये पडले होते. विद्यार्थी असतानाच आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन गांधीजीचा ते विचार सांगायचे, स्वातंत्र्याचा विचार सांगायचे, आणि अशा पद्धतीनं सगळ्या परीक्षा त्यांनी एकदम दिल्या नाहीत, काही बुडाल्या देखील, आणि अशा प्रकारे मॅट्रिक ते झाले. आणि त्यानंतर कॉलेजचं शिक्षण त्यांनी कोल्हापूरला घेतलं. त्यांना नाटकांचा छंद होता, वाचनाचा तर प्रचंड छंद होता, वाचन केवळ एकाच स्वरूपाचं नव्हतं, साहित्यातील सगळ्या स्वरूपामधलं त्यांनी वाचून काढलेलं होतं, वाङ्मयीन सगळे फॉर्म. नाटकाचा छंद होता म्हणून नाटकं त्यांनी वाचून काढली, कादंबरी आणि कथेचा छंद होता म्हणून त्यांनी अनेक कादंबऱ्या वाचल्या. त्यांना शिकवायलाच नासी फडके होते. नासी फडके हे त्या काळातले एक फार मोठं व्यक्तिमत्व, लेखक म्हणून त्यांचा प्रभाव वाचकांवर प्रचंड होता. ते कलावादी होते, त्यांचं त्यांनी वाचलं, ते शिकवायलाच होते, ते तत्वज्ञान हा विषय शिकवत होते. ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते पुण्याला गेले आणि पुण्याहून त्यांनी एम ए केलं. एम ए झाल्यानंतर सॉरी LLB केलं. LLB झाल्यानंतर वकील म्हणून ते कराडला त्यांनी सुरुवात केली. त्याच काळात त्याचं लग्न झालं वेणुताई त्यांच्या पत्नी. आणि अशा प्रकारे वकिली करत करत, फारशी त्यांनी वकिली केली नाही, त्यांना वेळही मिळत नसे, स्वातंत्र्य चळवळीमध्ये पडल्यामुळे त्यांना वेळ मिळणं कठीण होतं, परंतु एक पथ्य त्यांनी पाळलं, आयुष्यभर वाचन सोडायचं नाही, वेळ जसा मिळेल नेहमी पुस्तकं जवळ बाळगायचे. याचा अर्थ असा की अनेक विषयांवरची अनेक पुस्तकं वाचल्यामुळे त्यांचं विचार विश्व देखील व्यापक झालं. विचारांचं विश्व ते लिमिटेड म्हणजे मर्यादित स्वरूपाचं राहिलं नाही, आणि म्हणून ते स्वातंत्र्य चळवळी वाचले. जगात मधले जे त्या काळामध्ये जे इजम्स होते, म्हणजे ज्या विचारधारा होत्या, त्या सगळ्या विचारधारांचा अभ्यास ते करू लागले. गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद, अशा प्रकारचे निरनिराळे विचार प्रवाह याचा त्यांनी अभ्यास केला आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रत्यक्ष होते. ते एम एन रावच्या विचाराच्या प्रभावाखाली आले, ऐकूही नका, विचाराच्या प्रभावाखाली आले आणि एम एन ते रॉयिस्ट बनले. 1930 नंतरची घटना आहे. 1930 मध्ये स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायक स्टेजवर आलेली होती. गांधीजी
त्यांनी असहकार पुकारलेला होता, कायदेभंगाची चळवळ होती आणि गांधीजीच्या नेतृत्वाखाली सगळा भारत आलेला होता. 1920 साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं, त्यानंतर नेतृत्व राहिलं नाही आणि काँग्रेसचं नेतृत्व आपोआप गांधींच्या कडे आलं. गांधीजी जवळपास 1915 पर्यंत साऊथ आफ्रिकेमध्ये होते, त्या ठिकाणचा त्यांनी लढा दिलेला होता. तिथेच त्यांनी सत्याचे प्रयोग केले, सत्याग्रह काय असतो हे त्यांनी शिकवलं लोकांना आणि तिथल्या लोकांना स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला. तिथलं काम संपल्यानंतर ते भारतात आले. गोपाळकृष्ण गोखले यांना ते गुरु मानत होते. गोपाळकृष्ण गोखले आणखीन इतर काही काँग्रेसचे नेते या सगळ्यांना ते परत आल्यानंतर भेटले आणि गोपाळकृष्ण गोखलेंनी त्यांना सांगितलं की तुम्ही काँग्रेसमध्ये या, काही हरकत नाही आहे, तुमचा अनुभव मोठा आहे, त्या अनुभवाचा इथे उपयोग होईल, परंतु एकदम लीडरशिप करू नका. तुम्ही तुम्ही एकदम चळवळीच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये डायरेक्टली इन्वॉल्व्ह होऊ नका. तुम्ही आधी हिंदुस्थान पाहून घ्या, खेड्यापाड्यात जा, तिथल्या लोकांशी बोला, त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, ह्या सगळ्या प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करा. कारण भारत हा खेड्यातच आहे आणि खेड्याचा माणूसच भारताचा प्रतीक आहे. गांधीजीने त्यांचं मार्गदर्शन मान्य केलं आणि रेल्वेनी सगळ्या देशाचा प्रवास केला, तेही सेकंड क्लास किंवा फर्स्ट क्लास या वर्गातून नाही, त्यांनी थर्ड क्लास मधून प्रवास केला. जागा पुरायची नाही, जागा मिळायची नाही, एवढी गर्दी गाडीत असायची, पण त्याच्यातून त्यांना लोकसंपर्क घडवायचा होता. रेल्वेमध्ये ते लोकांशी बोलू लागले आणि जिथे उतरतील तिथल्या खेड्यामध्ये जाऊ लागले. अशा पद्धतीनं गांधीजींनी भारताचा अभ्यास केला, भारत काय आहे, आणि त्यांचं कन्क्लुजन असं होतं की भारत, खरा भारत हा खेड्यातच होता. आणि म्हणून त्यांनी भारतीयांना हाक दिली, बॅक टू विलेजेस, आपण परत गावी जाऊया, गावाचाच आपल्याला आधार आहे, गावातले लोकच हे खरे भारतीय, ते दारिद्र्यामध्ये आहेत. आणि त्याच्यातूनच त्यांच्या लक्षात आलं की प्रचंड दारिद्र्य या देशात आहे आणि ह्या दारिद्र्याचा प्रश्न कसा हा करायचा. काही लोक म्हणायचे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागतील, पण ते असं म्हणायचे की स्वातंत्र्य मिळेपर्यंत वाट पाहायची गरज नाही, आपण स्वातंत्र्य चळवळ तर चालवली पाहिजेच पाहिजे, परंतु त्याचबरोबर सामाजिक कार्य केलं पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये चरखा आला. शेतकरी 12 महिने काम करत नाहीत, काम त्यांना मिळत नाही, अर्ध बेकार लोक आहेत हे, वेळ कसा घालवावा हा त्यांच्या समोरचा प्रश्न असतो. आणि जी काही शेती तुटपुंजी असते तिच्यातून त्यांचं काही भागत नाही, त्यांना काहीतरी जोड धरता दिला पाहिजे. आणि ते कुणाच्या दारात जाऊन काम करण्याचं काही कारण नाही. म्हणून त्यांना असं सुचलं की त्यांनी पाहिलं होतं की सगळा हिंदुस्तान उघडा नागडा आहे, शेतकऱ्यांच्या अंगावर वस्त्र नाही आहे, वस्त्र आपणच निर्माण केलं पाहिजे, त्यासाठी सूत कताई केली पाहिजे, असा विचार गांधीजींनी केला. आणि चरखा त्यांनी लोकांच्या हातामध्ये घ्यायला सांगितलं की दिवसभर तुम्ही सूत कता मिळेल. अशा प्रकारे ग्रामीण अर्थशास्त्राचा स्वतःच अर्थशास्त्र त्यांनी निर्माण केलं आणि त्या गांधींच्या हातामध्ये भारताचं नेतृत्व आलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, चळवळीमध्ये देशातील सगळे स्त्री झाले. 1920 पर्यंत बहुजन समाज काँग्रेस पासून दूर होता, तो पडत नव्हता. महाराष्ट्रामध्ये तर सत्यशोधक चळवळीमध्ये होता, व्यापक नव्हतं.
पण गांधींनी विचार केला की स्वातंत्र्य कोणासाठी मिळवायचं आहे, याच लोकांच्यासाठी मिळायला पाहिजे, आणि ज्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळायचं आहे ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये असले पाहिजेत, आणि म्हणून त्यांनी लोकांना आवाहन केलं की तुम्ही या. स्त्रियांना त्यांनी आवाहन केलं, तोपर्यंत स्त्री घराच्या बाहेर पडत नव्हती, उंबरट्याच्या बाहेर जात नव्हती, त्यांना स्त्रियाच केलं. त्यानंतर पर्दीच्या मालावर बहिष्कार त्यांनी टाकला, अनेकांनी वस्त्र आपले, अनेक स्त्रियांनी आपल्या अंगावरचे दागिने दिले, स्वातंत्र्य चळवळ अशी गेली. हे सगळे यशवंतराव पाहत होते आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपण सत्यशोध चळवळीमध्ये ब्राह्मणांचा विरोध करत आहोत, आणि खरंच त्यांनी अन्याय केला होता म्हणून विरोध करत आहोत, तरी व्यापक अशा संघटनेमध्ये आपण गेलो. म्हणून ते काँग्रेसमध्ये लागले आणि सत्यशोधक चळवळीच्या लोकांना त्यांनी सांगितलं की समाजामध्ये काही जरी असं नको, स्वातंत्र्य आपण आधी मिळवूया, आणि ते स्वातंत्र्य सैनिक बनले. ते गांधीजीच्या बरोबर राहिले. गांधीवाद त्यांनी पूर्णपणे मान्य केला नाही, कारण गांधींची सगळी फिलॉसॉफी मान्य ती गांधीजीच्या हातातलं शस्त्र मध्ये सत्य आणि अहिंसा आणि त्यांची टोकाची भूमिका होती. सगळं पालन करायचं सामान्य लोकांना शक्य नव्हतं, परंतु त्याचा परिणाम होत होता म्हणून लोक त्यांच्या बरोबर होते. नेहरूंना गांधीचे सगळेच विचार मान्य होते असं नाही, पण नेहरूंनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं, यशवंतरावांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं, आणि असं कॉमध्ये ते काम करायला लागले. पुढे त्यांचं वाचन व्यापक बनलं. एम एन रॉयचे विचार त्यांनी स्वीकार केले. एम एन रॉय मूलभूत प्रश्नांचा मूलभूतपणेच विचार करत होते, म्हणजे ही यूज टू गो टू द रूट्स ऑफ द प्रॉब्लेम्स. एक फार मोठा पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणून त्यांच्याकडे जग पाहत होतं. त्यांना अनुभवही तसाच होता. सुरुवातीला राष्ट्रवादी होते, ते भूमिगत कालमध्ये कामही करत होते. त्यांना शिकवायची होती शस्त्राच्या आधारावर स्वातंत्र्य मिळेल असं काही बंगाली तरुणांना वाटत होतं, त्यात ते सामील झाले होते. ते जावाला गेले, चीनला गेले, जपानला गेले, मेक्सिकोला गेले, अमेरिकेला गेले आणि तिथून शस्त्र मिळवायचा. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांना थोडेसे वेगळे अनुभव आले. तिथून त्यांनी मेक्सिकोला प्रयाण केलं. मेक्सिकोमध्ये त्यामध्ये समाजवादी पक्ष कार्य करत होता. समाजवादी पक्षात धोरण त्यांना मान्य झाली आणि स्वातंत्र्य सगळ्यांसाठीच हवं आहे, सगळ्यांचे समाजमा. आणि त्यावेळेस मार्क्सचे विचार सगळ्या जगामध्ये त्या विचारावर मंथन होत होत. मार्क्सचा त्यांनी अभ्यास केला आणि समाजवादी तिथली पार्टी, मेक्सिकोची पार्टी, त्या पार्टीचं रूपांतर कम्युनिस्ट पार्टीमध्ये केलं. आणि त्यानंतर त्यांना रशियामध्ये देखील बोलावलं, इंटरनॅशनल कम्युनिस्टमध्ये घेतला. त्यांचे आणि लेनिनचे विचार एका कॉन्फरन्समध्ये मांडलेत, लेनिननी मांडले, दोन्ही विचार मान्य झाले. विचार जुळत नव्हते, थोडासा विरोधाभास होता आणि ते भारतात आले आणि मग ते कम्युनिझमवर विचार करायला लागले. भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं प्रस्थ कसे वाढेल याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि त्याचबरोबर ते विचारवंत होते. ते केवळ ऍक्टिव्हिस्ट, ही वॉज अ ग्रेट थिंकर आणि हे विचार तेव्हा आणि त्या विचाराच्या प्रभावाखाली त्यांना मूलभूत स्वरूपाची डेमोक्रेसी हवी होती आणि ते विचार अपीलिंग होते आणि त्यांचा प्रभाव इतर प्रांतामध्ये देखील पडला. महाराष्ट्रामध्ये तर्कतीत लक्ष्मण शास्त्री जोशी असतील, पारेख असतील, यशवंतराव असतील, असे लोक जमले त्याच्यामध्ये होता. आणि हा एम एन रॉय मनुष्य
आपल्या विचाराचे जेवढे समर्थक होते त्या समर्थकांच्या सहित काँग्रेसमध्ये सामील झाले. काँग्रेस त्यावेळेस असा एक पक्ष होता की त्यामध्ये सगळ्याच विचार लोक होते. जयप्रकाश नारायण हे समाजवादी होते, त्यांचा गटच होता, आणि रॅडिकल ह्युमॅनिस्ट या नावाने हे ओळखले जात होते. एम एन रॉय तेही त्याच्यामध्ये होते. आणि मग दुसरं युद्ध सुरू झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये काय भूमिका घ्यावी हे ठरवायचं होतं. एम एन रॉयच्या दृष्टीनं हे डेमोक्रेसी आणि फॅसिमिझम याच युद्ध होतं. फॅसिमिझमच्या विरोधात डेमोक्रेसी लढणार होती आणि म्हणून इंग्रज सरकारला मदत करावी असं एम एन रॉयचं म्हणणं होतं. त्याचं म्हणणं वेगळं होतं की आपण जोपर्यंत स्वातंत्र्याचं आश्वासन आपल्याला देत त्यांना सहकार करायचं हरकत नाही. इंग्रजांनी असं काही दिलं नाही आणि म्हणून इंग्रजाला मदत केली नाही. आणि एम एन रॉयला वाटलं की याच्यामध्ये जर डेमोक्रेसी हरली तर हिटलर सारखे लोक जगावर करतील आणि ते योग्य नाही. म्हणून त्यांचा गट काँग्रेस म्हणून रॉयस्ट यशवंतराव देखील होते. त्यांच्या समोर प्रश्न पडला की आपण यांच्या बरोबर काँग्रेस सोडायची की काय, पण त्यांनी काँग्रेस सोडली नाही. त्यांनी असा विचार केला की काँग्रेस गांधी जे म्हणतात तेच बरोबर आहे. इंग्रजांनी पहिल्या महायुद्धात आपल्याला फसवलं होतं, आश्वासन देऊन देखील पाळलं नाही, यावेळेस देखील तो पाळेल्याची खात्री नाही आहे, आणि म्हणून आपण आपला लढा तीव्र केला पाहिजे. म्हणून ते काँग्रेसमध्येच राहिले. म्हणजे हे विचार विश्व, म्हणजे एम एन रॉयने स्वतःच एक विचार विश्व तयार केलं होतं. त्या विचार विश्वामध्ये एक महत्वाचं व्यक्तिमत्व यशवंतरावकडे पाहिजे. आणि मग काँग्रेसमध्ये ते राहिले आणि नंतर चळवळ ही वाढत गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर इंग्रज सरकार दुर्बल झालं होतं थोडस, लढा तीव्र होत होता आणि इतका वाढलेला होता की इंग्रजांना विचार करणं भागच होतं. ऍटली पंतप्रधान झाले इंग्लंडचे आणि त्यांनी जाहीर केले की आम्ही हिंदुस्थानला स्वातंत्र्य देऊ डोमिनियन म्हणून. आणि त्यांनी तर डेटच जाहीर केली की 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही सत्तांतर करू. आणि अशा पद्धतीनं गांधीजीच्या नेतृत्वाचा विजय झाला. 15 ऑगस्ट 1947 साली आपण स्वतंत्र झालो. आणि स्वतंत्र झाल्यानंतर मग या राजकारणामध्ये यशवंतराव पुढे राहिलेच. द्विभाषिकाचे ते मुख्य संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अतिशय जोरात होती. यशवंतरावर टीका होत होती भरपूर. त्यांनी द्विभाषिकाचं समर्थन करायला नको होतं म्हणून, परंतु त्यांनी केलं. पण उलट नेहमीचं मन त्यांनी वळवलं की महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये ऐक्य कदाचित होणार नाही. आणि हे ऐक्य होत नसल्यामुळं काय होईल की मग सतत संघर्ष होईल. आणि द्विभाषिक राज्याला जे अभिप्रेत आहे, जे यश अभिप्रेत आहे, ते आपल्याला मिळणार नाही. यशवंतरावांनी नेहरूचं मन वळवलं. नेहरूचं मन वळवणं ही अतिशय कठीण गोष्ट होती, पण त्यांनी ती केली आणि संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यावेळेस इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या. मग अशा प्रकारे एक मुत्सद्दी म्हणून त्यांचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. लोकांची मनं आपल्यासारखी कशी करायची, आपला विचार लोकांच्या गळी कसा उतरवायचा, तशा प्रकारचं वक्तृत्व त्यांच्याकडे होत, विचाराची झेपी होती आणि प्रत्यक्ष कार्यही त्यांनी केलेलं होतं. याच्या आधारावर ते मुख्यमंत्री पदापर्यंत गेले होते. संयुक्त महाराष्ट्र झाला 1 मे 1960 या दिवशी त्यांनी शपथ घेतली. हे सगळं असताना विचार चालूच होते त्यांचे. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये ऐक्य कसं वाढवायचं, त्याच्यामध्ये मराठवाडा येणार आहे, विदर्भ येणार आहे, यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे,
त्यांच्यामध्ये एकत्व कसं निर्माण होईल, त्यांच्यामध्ये झगडा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला जातीयता गंध आहे इथे, आणि त्या सगळ्या लोकांमध्ये एकत्व निर्माण करायचं, इथल्या जातींना एकत्रित करून संयुक्त महाराष्ट्र कसा चळवायचा, हा त्यांनी व्यापक विचार केला. आणि लोकांचं प्रबोधन करीत राहिले की अनेक वर्षानंतर मराठी माणूस एकत्रित येतो आहे. शिवाजी महाराजांनी जे केलं तेच आपल्याला करावं लागेल, अशा प्रकारचे एक भावनिक अपील. त्यामागे त्यांची तळमळ होती, त्यांचा प्रामाणिकपणा होता, वैचारिक निष्ठा होती. या सगळ्यांच्या आधारावर त्यांनी नव महाराष्ट्राचा पाया रचला घेतला. ईपीसीचं धोरण घेतलं, शिक्षण सगळ्यापर्यंत पोचलं पाहिजे हे त्यांचं मत होतं. यशवंतरावांनी ईबीसीची स्कीम तयार केली नसती तर अनेक पिढ्या घडू शकल्या नसत्या, हे त्यांचं सगळ्यात मोठं काम. दुसरं काम, सत्तेचं विकेंद्रीकरण त्यांनी केले, जिल्हा परिषदेची स्थापना केली. जिल्हा परिषदेची स्थापनामुळे ग्रामपंचायती त्याच्याशी जोडल्या गेल्या, पंचायत समित्याशी जोडल्या गेल्या, आणि ग्रामीण भागातूनच नेतृत्व तयार झालं. गौरव पाटला सारख्या व्यक्तींनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा अफाट प्रसार केलेला होता, त्याचा उपयोग झाला. एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे अशा प्रकारे सत्तेचं विकेंद्रीकरण, त्याच्यातून ग्रामीण भागातून एक नवीन नेतृत्व त्या काळी निर्माण झालं, याचं श्री यशवंतराव द्यालं. शेतकऱ्यांचे प्रश्न होते, कसेल त्याची जमीन, हे स्लोगन अनेकांच्या वोटांवर होतं. आणि तसा त्यांनी कायदा केला, सरप्लस जमिनी काढून घेतल्या आणि जमीन धारणेचे कायदे केले. हा एक पुरोगामी दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला. केवळ शेतीवर आपलं भागणार नाही, उद्योग देखील आपल्याला हवे आहेत, म्हणून उद्योगाच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. कृषी औद्योगिक समाजाची संकल्पना लोकांच्या समोर त्यांनी मांडली की आपल्याला शेती आणि इंडस्ट्रीज उद्योग याचा आधार घ्यावा लागेल. आणि त्यांच्याच काळामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये साखर कारखाने निर्माण झाले. 1950 साली महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखरखाना हा प्रवरानगरचा. विठ्ठलराव विखे पाटील हा अशिक्षित माणूस, पण त्यांनी प्रचंड काम केलं, कारखाना सुरू झाला. आणि यशवंतरावच्या काळामध्ये 18 सहकारी कारखाने झाले. यशवंतराव महाराष्ट्रामध्ये केवळ 2.5 वर्षच मुख्यमंत्री होते. 1 मे 1960 साली दिवशी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि 19 नोव्हेंबर 1962 साली त्यांनी ती जागा सोडली. म्हणजे नेहरूंनी त्यांना केंद्रात बोलावलं संरक्षण मंत्री म्हणून. चीनने आक्रमण केलेलं होतं आणि हे आक्रमण आपल्याला थोपवता आलं नाही. त्यावेळेस कृष्ण मेनन फॉरेन मिनिस्टर होते, ते आपल्या कामामध्ये कमी पडले आणि आता ही जबाबदारी कोण स्वीकारेल याचा विचार नेहरू करायला लागले आणि त्यांना यशवंतराव दिसले. यशवंतरावांना त्यांनी विनंती केली की तुम्ही आता केंद्रात या आणि संरक्षण मंत्रीपद, आणि तिथे त्यांनी ते मान्य केले. आणि याच घटनेचा एका वेगळ्या पद्धतीने उच्चार केला जातो. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला हा वाक्प्रचार नेहमी आपल्या कानावर पडतो. आणि खरंच त्यांनी संरक्षण खाते सांभाळलं. केवळ 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये होते, 2.5 वर्षामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. इंडस्ट्रीला हात घातला, इंडस्ट्रियल इस्टेट्स त्यांनी निर्माण केल्या, सहकारी क्षेत्रामध्ये साखरेची कारखानदारी त्यांनी उभी केली, ग्रामीण भागातल्या औद्योगिकरणाची प्रक्रिया त्यांच्या हातून सुरू झाली. त्या काळी वीज नव्हती, कोयना धरण त्यांनी बांधलं. कोयना धरणाची वीज मराठवाड्याला देखील त्या काळी मिळत होती. आपल्याकडे लातूरला सुरुवातीला जी वीज येत होती
ती कोयना धरणाची होती, ते कोयना धरण त्यांनी केलेलं होतं. अशा प्रकारे वेगवेगळं काम ते करत राहिले. इतकंच नव्हे तर सांस्कृतिक जीवनाकडे त्यांनी लक्ष घेतलं. मराठी भाषेवर खूप प्रेम होतं त्यांचं, साहित्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणून साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना त्यांनी केली. ग्रामीण साहित्याला देखील त्यांनी चालना लोकांना सांगितलं की तुम्ही लिहायला लागा, ते द्यावं लागेल. लोकसाहित्याची चळवळ त्यांनी सुरू केली. विश्वकोश त्यांनी निर्माण केला. म्हणजे हे जे सांस्कृतिक अंग आहे त्या अंगाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, उलट त्यांना इंटरेस्ट त्यामध्ये होता. आणि म्हणून एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ते लोकांच्या समोर आले. मी कालच्या व्याख्यानात हे सांगत होतो की सुसंस्कृत कुणाला म्हणायचं, ज्याच्या जीवनामध्ये माधुर्य आणि प्रकाश याचा संगम होतो तो सुसंस्कृत माणूस. कल्चरची ही व्याख्याच आहे, कल्चर इज द कन्फ्लुएन्स ऑफ स्वीटनेस अँड लाईट. तर ही त्यांची लालसा होती. आणि एक अतिशय सुसंस्कृत माणूस त्यांच्या जीवनातला अधिकात अधिक काळ हा केंद्रामध्ये गेलेला आहे. दिल्लीमध्ये त्यांनी जवळपास 21-22 वर्ष राहिले. ते अनेक त्यांनी खाती महत्वाची सांभाळली. संरक्षण मंत्री म्हणून ते गेल्यानंतर गृहमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, फॉरेन मिनिस्टर देखील झाले आणि ते फिरत होते. त्यांचं एक फार मोठं विजन होतं आणि हे विजन त्याच्या विचाराच्या व्यापकतेतून निर्माण झालेलं होतं. आणि म्हणून विचाराने समृद्ध, संस्कारांनी समृद्ध, विजन प्रचंड अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राला मिळालं. हे महाराष्ट्राचं भाग्यच होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्या माणसाने सत्तेचा कुठेही दुरुपयोग केला नाही. यशवंतराव वारले त्यावेळेस त्यांच्या खात्यावर केवळ 26,000 रुपये होते. म्हणजे आज तुम्हाला एक फाटका माणूस देखील कुठल्या कुठे जातो, कुठल्या पद्धतीने पैसा कमवतो, पण यशवंतरावचं हे जीवन. आणि म्हणून अशा प्रकारचा राजकारणी झाला नाही, अशा प्रकारचा प्रशासक झाला नाही, अशा प्रकारचा नेता झाला नाही. नेते निर्माण करणारे ते नेते होते. नेता हा जर एकटाच आपल्यापुरताच विचार करत असेल तर त्याला नेता म्हणू नये. जो नेतृत्वातून नेतृत्व निर्माण करतो. तर यशवंतरावनी चांगली माणसं हाती पकडली. जातीपातीचा विचार कधीच केला नाही. एक माडवाचे पत्रकार होते, मोठे लेखकही होते. ते एकदा यशवंतरावना म्हणाले की संयुक्त महाराष्ट्र झाला हे राज्य मराठ्याचं होणार की होणार, खोचक प्रश्न त्यांनी विचारला. यशवंतरावनी त्वरित उत्तर दिलं की हे राज्य मराठ्याचं नाही, हे राज्य मराठा आहे. जो जो मराठी बोले तो कुठलाही असो, जो या महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालेला आहे मराठी बोलतोय, मराठी त्याचं हे राज्य. आणि तसंच केलं. त्यांचं मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडल्यानंतर कन्नमवार नावाचे एक मंत्री, त्यानंतर वसंतराव नाईक झाले. तर वेगवेगळ्या जातीतील लोकांना त्यांनी पकडलं, सगळ्यांचा सन्मान केला. त्याच्यातून भावनिक एकात्मता महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करू इच्छित होते. अशा प्रकारचा एक विजनरी, ज्याचं प्रचंड दूरदृष्टी जी आहे, अशी दूरदृष्टी असणारा मनुष्य. तर असंही विचार विश्व तर होती होती, पण कार्याची मांदियाळी देखील त्यांनी निर्माण केली. कार्यकर्त्यांचं मोहळ म्हणूनच महाराष्ट्राकडे गांधीजी देखील पाहत होते. आणि हे खरंच आहे, महाराष्ट्राने जेवढी उपक्रमशीलता दाखवलेली आहे तेवढी दुसऱ्या प्रांतामध्ये नाही. हे एक वैशिष्ट्य महाराष्ट्राचं आहे. तरी परंतु महाराष्ट्रामध्ये एकी राहिलेली नाही. जातीपातीचे भांडणं आहेत, ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद आहे, महाराष्ट्रीयन गैरमहाराष्ट्रीयन असे वाद आहेत. हे त्यांना कुठलेही वाद्य मान्य नव्हते. भारत हा केवळ ते असं म्हणायचे की आम्ही भारताच्या संदर्भामध्ये आमचं अस्तित्व आहे.
आणि म्हणून आमचा प्रदेश भारत जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंतच आमचा राहू शकेल, तर अशा प्रकारचं एक भावनिक नातं महाराष्ट्राचं त्यांनी लावलं. मराठवाडा मागासलेला होता, तो बेशर्त महाराष्ट्रामध्ये आला, काही अटी घातल्या नाहीत. नागपूरकरार झाला होता, ती मागासलेल्या भागांचं कडे जास्त लक्ष द्यावं म्हणून. यशवंतराव मराठवाड्यामध्ये फिरले त्या काळामध्ये, लोकांचं अलोट त्यांना प्रेम मिळालं. मी तर असं म्हणेन की माझ्या पाहण्यामध्ये दोनच राजकारणामध्ये होऊन गेल्या आपल्या देशात, त्यांना लोकांनी प्रचंड मानलं, लोकांचं प्रचंड प्रेम दिलं. पहिलं व्यक्तित्व आहे नेहरूचं. नेहरूचं व्यक्तिमत्व एवढं सुंदर, एवढं आकर्षक होतं. त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांनी दाखवलेला सगळं साहस वगैरे, लोक महिला हजारो महिलांचा प्रवास करून त्यांच्या भाषणाला येत असत. आणि तसाच प्रकार यशवंतरावच्या बाबतीमध्ये, यशवंतराव अतिशय गोड बोलत असत, सहज संवाद लोकांशी करत असत, लोकांचे अनुभवच त्यांच्या भाषणामध्ये असायचे. आणि त्याच्यातून त्यांनी काँग्रेस पक्ष हा मजबूत केला. इतर समाजवाद वगैरे मानणारे लोक काँग्रेसमध्ये आले आणि त्यांच्या शब्दाला एक मान होता आणि त्याच्यातून त्यांनी महाराष्ट्र घडवला. एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. माझे विचार आपण ऐकले शांतपणे, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. इथे थांबतो, धन्यवाद. सौताडीकर, सौताडीकर सर, सौताडीकर सर, आवाज येत नाही का? आवाज येतो ना सौताडीकर? सौताडीकरला ऐकू जाईल. मी बोललो काय झाले? हो आजचं का झालं आपला कार्यक्रम? गुजराती येतात का बघा. हो तेच पाहू लागलो फोन लावून. विवेक सौताडे सातपुते सरांना फोन लावायला सांगा हो सर. सातपुते सर आहे का माहित आहे का गुजरातचा नंबर? सातपुते सर विवेक सोपाडीकर सरांचा माईक म्यूट झाला तुमच्याकडनं, त्या म्यूट नाही ते येणार नाहीत. मला दुसऱ्या कार्यक्रमात अडकले म्हटल्यानंतर शक्य नाही. कुंभार सर हो एकदा फक्त फोन करू सर त्यांना करून बघा फोन, मला शक्यता कमी वाटते. विवेक सौताडेकरला मी सांगतो आता त्याचा फोन लागत नाही. सौताडेकर, सौताडेकर मी सातत्याने म्हणत असतो की सौ बिमारी असं अगदी महाविद्यालयात असो किंवा विद्यापीठात असो, नगरपालिकेत असो किंवा राज्यसभेत असो, ज्यांनी सातत्यानं आपले विचार मांडले आणि ज्यांना ऐकण्यासाठी
सातत्यानं प्रत्येक ठिकाणी अनेक कान्सेन तयार होत होते आणि जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मला वाटतं खऱ्या अर्थानं गुजराती साहेब नाहीत. यामुळं आपल्याला आदरणीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांना यशवंतरावांचं विचार विश्व या विषयावर ऐकता आलं. आदरणीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांनी यशवंतरावांचं विचार विश्व या विषयावर जे आपले विचार मांडले अत्यंत सर्वांची लेखनी सुरू होती. सर्वांचा कान या ठिकाणी सर्वजण कान लावून या ठिकाणी बसलेले होते. मला वाट आजचं जे व्याख्यान अरुण भाईंचं आहे पूर्णाहुती या ठिकाणी होताना दिसते. कारण अरुण भाई गुजराती यांची प्रतीक्षा आपण करण्यापेक्षा वेळ खूप आहे. आदरणीय वाघमारे सरांनी 55 मिनिटं आपल्याला या ठिकाणी केले. मी डॉक्टर जनार्दनजी वाघमारे सर यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे सन्माननीय सचिव प्राचार्य डॉक्टर नागोरावजी कुंभार सर यांना विनंती करून रसिक श्रोत्यांचं आभार प्रदर्शन करावं. सन्माननीय डॉक्टर नागोराव कुंभार सर. आदरणीय प्राचार्य कुलगुरु डॉक्टर जनार्दन वाघमारे सर आणि सर्व उपस्थित मित्रांनो, मी प्रथमतः प्रतिष्ठानच्या वतीनं एक औपचारिक भाग म्हणून आदरणीय गुरु वाघमारे सरांचं मी अतिशय मनातून ऋण व्यक्त करतो. आज यशवंतरावांचं चरित्र आणि त्यांचं विचार विश्व नेमकेपणाने आणि सविस्तरतेने आणि सखोल पद्धतीने सरांनी अतिशय कमी वेळेमध्ये त्यांचं संपूर्ण जीवन कर्तृत्व विचारदृष्टी आपल्या समोर मांडली. मला एक अतिशय उद्बोधक व्याख्यान निश्चितपणे आपल्याला वैचारिक दिशा आणि दृष्टी देण्यासाठी ठरू शकेल. मला असं वाटतं की एकदा डॉक्टर राधाकृष्णन परराष्ट्रामध्ये व्हिजिटला होते. एका विद्यापीठामध्ये भेट देण्यात गेले. तिथल्या कुलगुरूंनी त्यांना अचानकपणे कन्सेप्ट ऑफ झिरोवर बोलायला सांगितलं. ते जवळजवळ 1.5 तास अचानक निमंत्रण असताना सुद्धा 1.5 तास त्याच्यावर बोलले. सर बोलत असताना मला डॉक्टर राधाकृष्णांच्या त्या घटनेची आठवण झाली. सरांनाही विवेक आणि मी एक 10 कार्यक्रमाच्या 10 मिनिटं अगोदरच सांगितलं की गुजराती साहेबांचं काही शक्य दिसेना, आपल्यालाच या विषयावर आपले विचार मांडावे लागतील. सरांनी सरांचं त्यांच्यावरचं प्रेम, त्यांच्यावरचं वाचन, अतिशय वस्तुनिष्ठ आकलन मला असं वाटतं त्यांनी आपल्या या मांडणीतून मांडलं. त्याबद्दल खर आपण सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं देखील मी सरांचे ऋण या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध विभागातून आपण सर्वांनी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सरांचे आभार. प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी त्यांचे आभार. विशेषतः आमचे जे मित्र सतीश सातपुते सरांचं फार मोठं योगदान या कोविड काळामध्ये यशवंतराव प्रतिष्ठानला मिळालं त्याबद्दल त्यांचं आणि विवेक चौकाडेकरांचे आभार. अध्यक्षाच्या अध्यक्ष आणि वक्ते असे दोन्ही सर असल्यामुळे त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर बंद करू. हो रसिक श्रोत्यांचा ब्रह्मनिरास सरांनी होऊ दिला नाही. नाही प्रश्नच नाही. नाही नाही सरांनी खूप अभ्यासपूर्ण मांडली आणि मला आश्चर्य आपण विषय असाच सांगितला आणि त्याच्यावर त्यांनी विचार मांडले. विषय सुद्धा त्यांनी विचारून घेतला. विचारून घेतला सरांचं कालच तुम्हाला म्हटलं व्यासंग. ठीक आहे. ओके हो कटारे सर जाधव सर्वांचे आभार. सर आभार आपलं मनसे आभार.
अंगुले सर आपले आभार, मोरे मॅडम आहेत, गीते साहेब आहेत, डॉक्टर शारदा जाधव मॅडम आहेत, संपलं ना, संपलं संपलं सर, थँक्यू व्हेरी मच. हो बंद करा.